महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षांनी म्हणजेच काँग्रेस, एनसीपीआय आणि शिवसेना यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. राज्यभरात बंदला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावरील वाहने गायब आहेत. तसेच दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने सुद्धा बंद आहेत. मुंबईतील 8 बेस्ट बसेस तोडल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बंदपूर्वी सांगितले होते की हा बंद यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सर्वतोपरी प्रयत्न करतील.